नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा ओनली खाकिया आपल्या मायबोली भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जेवढे इम्पॉर्टंट चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच या चॅनलवरील तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घेऊ शकता। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला। टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 5 प्रश्न आहेत। सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे। मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, सेपरेट नोटबुक तयार करा। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? परदेशी ड्रोनच्या आयातीवरती कोणी बंदी घातली आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत। हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। अत्यंत चांगलं हा डिसिजन घेण्यात आला आहे। परदेशी ड्रोन म्हणजेच काय? तर फॉरेन ड्रोन। कशासाठी? तर इम्पोर्टसाठी। इम्पोर्ट म्हणजे काय? तर आयात करणे। एक्सपोर्ट म्हणजे काय? तर निर्यात करणे। तर फॉरेन ड्रोनचे इम्पोर्ट होत होते इतके दिवस, ते आता या ठिकाणी बॅन केलेलं आहे। पर्याय क्रमांक डी, भारत, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा। स्टर्लिंग आणि विल्सन सोलरमध्ये 40% हिस्सा कोणी विकत घेतला आहे? एस अँड डब्ल्यू नावाची कंपनी आहे, म्हणजेच काय? स्टर्लिंग आणि विल्सन। हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी, रिलायन्स। तर स्टर्लिंग आणि विल्सन सोलरमध्ये 40% हिस्सा रिलायन्स या कंपनीने विकत घेतलेला आहे। रिलायन्स या कंपनीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। संस्थापक आहेत धीरूभाई अंबानी, सीईओ आहेत मुकेश अंबानी। स्थापना झाली आहे 1966। मुख्यालय आहे मुंबई। प्रश्न क्रमांक तिसरा। अहमदाबाद IPL संघाचे अधिकृत नाव काय आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात टायटन्स। प्रश्न क्रमांक चौथा। ॲग्रीटेक कंपनी कृषी नेटवर्कचा ब्रँड ॲम्बेसिडर कोण बनला आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंकज त्रिपाठी। तर पंकज त्रिपाठी हे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर हे पॉप्युलर ॲक्टर आहेत। प्रश्न क्रमांक पाचवा। आधारची स्वतःची आवृत्ती सुरू करण्यासाठी भारत कोणत्या देशाला मदत करेल? या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी, श्रीलंका। तर विद्यार्थी मित्रांनो, आधारची स्वतःची आवृत्ती सुरू करण्यासाठी भारत श्रीलंका या देशाला मदत करेल।